ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी नेटवर्कच्या शोधात जात असलेल्या बहिणींवर रानडुकरांनी हल्ला चढवला. अमरावतीतली ही घटना आहे. अमरावतीतल्या मोर्शी तालुक्यामधली धक्कादायक घटना आहे. अश्विनी काळे आणि ज्ञानेश्वरी काळे अशी या दोघींची नावं आहेत आणि या दोघी संत गाडगेबाबा विद्यापीठात शिकतात. महाविद्यालयीन परीक्षा सध्या ऑनलाईन पद्धतीनं होतात. गावामध्ये नेटवर्क मिळत नाही आणि त्यामुळे पेपर सोडवण्यासाठी या दोघी पायी चालत जात असतानाच रानडुकरानं या दोघींवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका बहिणीला गंभीर दुखापत झाली आहे. अमरावतीतल्या एका खासगी रुग्णालयामध्ये या दोघींवर उपचार सुरू आहेत. ऑनलाईन पेपर चालू आहे तर नेटवर्क नाही, त्यामुळे आम्हाला बाजूच्या गावात प्रवास करावा लागते, तिथं जावं लागते. तर मग माझी बहीण जी आहे ती आणि मी आम्ही दोघी जणी चाललो होतो की आज माझा पेपर 10 पेपर आहे तर निघून जायचं मला लवकर म्हणून. मग काय झालं की आज जाता जाता रानडुकरने गावाच्या जवळच माझ्या बहिणीला धडक दिली. धडक दिली म्हणजे ते रानडुकरांनी मारलं तिला अक्षरशः, म्हणजे आज तिचा जीवही गेला असता पण लोकं धावले वगैरे. मग नंतर थोडंफार आता ती म्हणजे बरी आहे, थोडी वाचली म्हणा असंच म्हणू आपण. तर नेटवर्कसाठी आम्हाला एवढा सगळा म्हणजे हा जीवाशी खेळ करावा लागत आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे आधीच कोरोनानं कंबरडं मोडलं असताना आता गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आणि LPGचे दर 25 रुपयांनी वाढलेले. गॅस सिलेंडरचे दर हे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जाहीर केले जातात आणि त्यानुसार आज हे आता नवे दर जाहीर करण्यात आलेत. याआधी आपला घरगुती गॅस सिलेंडर हा 809 रुपयांना विकला जात होता, आपल्याला 809 रुपयांना मिळत होता, तो आजपासून आता 834 रुपयांना मिळणार आहे. अमूलनं आज दुधाचे दर 2 रुपयांनी वाढवलेत. 1.5 वर्षांनी अमूलची ही दरवाढ झाली आहे. अमूल गोल्ड दूध 58 रुपयांनी तर अमूल ताजा दूध हे 48 रुपयांना मिळणार आहे. उत्पादन आणि प्रक्रिया खर्चामध्ये वाढ झाल्यानं अमूलनं ही दूध दरवाढ केली आहे. अमूल पाठोपाठ गोकुळचे दर सुद्धा 2 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यानं दूध विक्री दरात वाढ करण्याचे गोकुळ दूध संघाचे हे संकेत आहेत. सध्या मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळचं म्हशीचं दूध हे 58 रुपये लिटरनं मिळतं तर पुढचे दर हे 47 रुपये आहेत. बँकिंग आणि अन्य क्षेत्रांशी संबंधित काही महत्त्वाचे बदलही आजपासून होतात आणि सर्वात मोठा बदल होतो तो स्टेट बँकेच्या नियमांमध्ये. आता महिन्यातून केवळ 4 वेळास विनामूल्य पैसे काढता येणार आहेत आणि त्यानंतर प्रत्येक व्यवहाराकडे 15 रुपये अधिक शुल्क मोजावं लागणार आहे. त्याशिवाय GST भूर्दंड असेल, चेकबुकसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. IDBI बँकेने चेकलिफ चार्जेस आणि बचत खाते आणि लॉकर्सच्या शुल्कामध्ये बदल केलेले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची दुसऱ्या हप्त्याची रक्कम ही कर्मचाऱ्यांना लवकर देण्यात येणार आहे. निवृत्ती वेतनधारकांना थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम जुलै महिन्यामध्ये दिली जाणार आहे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या पगारासह ही रक्कम दिली जाणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे